फुलंब्री येथील खुलताबाद टी पॉइंट महामार्गावर पोलीस आणि फुलंब्री पोलीस स्टेशनच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. यावेळी हेल्मेटचा वापर करत असलेल्या मोटरसायकल चालकांना तसेच चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट आणि मास्क वापरणाऱ्या वाहनधारकांचा गुलाबाचे फूल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. राज्यभरामध्ये सर्वत्र 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून पाळण्यात येत आहे. यावेळी नियमांचे पालन करणाऱ्या वाहनधारकांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तर विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या तसेच बेकायदेशीरपणे रस्त्यात वाहने उभी करणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच वाहन चालकांना जनजागृती म्हणून महामार्ग पोलिसांच्या वतीनं प्रसिद्धी पत्रके वाटप करण्यात आली आहे. जनजागृती सुरक्षा अभियानांतर्गत लोकांना जागृत करून अपघात कसे कमीत कमी टाळण्यात येईल यासाठी पोलीस प्रशासन काम करीत आहेत. त्यात जिल्ह्यात अंतर्गत माननीय संजय जाधवसाहेब भापुसे महामार्ग सुरक्षा विभाग पुणे यांच्या अंतर्गत प्रीतम यावलकर साहेब उप पोलीस अधीक्षक महामार्ग पुणे श्रीमती नंदिनी चांदपूरकर पोलीस निरीक्षक विभागाचे इन्चार्ज आणि आमच्या टॅबचे श्रीमती कल्पना पी राठोड मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही फुलंब्री येथे जनजागृती पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनजागृती सप्ताहांतर्गत फुलंब्री येथे भेट देऊन लोकांना कमीत कमी अपघात कसे टाळता येईल या अंतर्गत लोकांना करण्यात असून सध्या सर्व जिल्ह्यामध्ये रोडचे काम चालू असल्यामुळे जागोजागी जनतेने त्यांची सुरक्षा म्हणून स्वतः काळजी घेऊन वाहन चालवणे, हेल्मेट वापरणे, सीट बेल्ट वापरणे, दारू पिऊन वाहन न चालवणे यासाठी आम्ही पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहे. त्यासाठी सर्वशी जबाबदारी पोलिसांची नसून जनतेची पण जबाबदारी आहे की त्यांनी वाहतूक नियमांचे पालन करून वाहन चालवावे, कमीत कमी अपघात कसे टाळता येईल यासाठी जनतेने सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. सर्वशी जबाबदारी पोलिसांची नसून जनतेची पण आहे. ही मोहीम वाहतूक अप्पर पोलीस महासंचालक भूषण कुमार उपाध्य, ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, महामार्ग पोलीस अधीक्षक संजय जाधव, औरंगाबाद निरीक्षक नंदिनी चांदपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असून फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज, पोलीस उपनिरीक्षक रघुवीर मुरहाडे, पोलीस उपनिरीक्षक अंबादास माने, हेड कॉन्स्टेबल कुंदन ठाकूर, अनिल पाचंगे, महामार्ग पोलीस जनार्दन राठोड, दिलीप पाटील, नदेश्वर कोठुळे, हिरालाल चव्हाण यांची उपस्थिती होती. महावीर जयस्वाल, MCN News, फुलंब्री.